Hi students, we are studying General Science Standard 8. Students, in the last video, we have just started chapter number 1, Living World and Classification of Microbes. Okay, and in this chapter, we have discussed 2 points. Yeah, chapter madhe apan 2 points discuss kelele hote, can you recall? And second one is biodiversity and need of classification. Okay, as there is formation of many or millions of living organisms from a single cell, it is very difficult to study about all the organisms or to recognize all the organisms. So they have classified by the different scientists into their different ways. Okay, pratyek vegvegla scientist ni in history madhe apan kal shiklo ya box madhe ki vegvegla scientist ni kasa classification kelele hota. But all these classification, this process of dividing living organisms into groups and subgroups, this is called as biological classification. When you study classification, it is biological classification. But all the classification were denied by the logs of time. म्हणजे आपण असं म्हणूया की जसं जसं टाइम पुढे जाईल तर हे जे सर्व क्लासिफिकेशन वेगवेगळ्या पद्धतीने केलेलं होतं तर ते एवढं यूजफुल नाही ठरलेलं पुढे. तर मग पूर्ण जगाने म्हणजे ऑल ओवर द वर्ल्ड पीपल द क्लासिफिकेशन ॲक्सेप्टेड बाय ऑल ओवर द वर्ल्ड वॉज डन बाय द रॉबर्ट हार्डिंग विटाकर. ओके, रॉबर्ट हार्डिंग विटाकर नावाचा हा जो एक सायंटिस्ट, म्हणजे आपण म्हणूया सायंटिस्ट म्हणण्यापेक्षा अमेरिकन इकोलॉजिस्ट होता, तर त्यांनी जे क्लासिफिकेशन केलं ते पूर्ण जगाने ॲक्सेप्ट केलेलं आहे. सो हाऊ ही डिवायडेड ऑर हाऊ ही डन द क्लासिफिकेशन, दॅट वी आर गोईंग टू स्टडी. ओके, टुडे सो लिविंग ऑर्गॅनिझम्स ही क्लासिफाईड इन टू 5 ग्रुप्स. किती ग्रुप्समध्ये ह्याने क्लासिफिकेशन केलेलं आहे ऑर्गॅनिझम्सचं? विटाकरनी 5 ग्रुप्समध्ये. ओके, सो फॉर दिस क्लासिफिकेशन विटाकर कन्सिडर्ड फॉलोईंग क्रायटेरिया. ओके, आता इथे क्रायटेरिया तर आपण पाहणारच आहोत, तर इथे तुम्ही अगोदर बॉक्समध्ये आपण हा स्टडी करूया. वॉट ही हॅव डन, ही डिवायडेड ऑल लिविंग ऑर्गॅनिझम्स इन टू 2 मेन ग्रुप्स, दॅट इज प्रोकॅरियोट्स अँड युकॅरियोट्स. पण आता विटाकरनी काय केलं, तर पूर्ण जे सगळे लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स एक्झिस्ट होते ॲट दॅट टाईम, ही डिवायडेड इन टू 2 ग्रुप्स. ही डिवायडेड देम इन टू 2 ग्रुप्स, वन इज द प्रोकॅरियोट्स अँड सेकंड वन द युकॅरियोट्स. फर्स्ट आहे प्रोकॅरियोट्स, सेकंड आहे युकॅरियोट्स. आता तुम्ही इथे प्रोकॅरियोट्सच्या खाली इथे पाहाल दिस बट फर्स्ट यू शुड नो व्हॉट इज मीन्ट बाय प्रोकॅरियोट्स. प्रोकॅरियोट्स म्हणजे काय असतात? तर प्रोकॅरियोट्स आर द प्रिमिटिव्ह सेल्स. ओके, द ऑर्गॅनिझम्स विथ वॉट आर द प्रोकॅरियोट्स? प्रोकॅरियोट्स आर नथिंग बट द ऑर्गॅनिझम्स. ओके, प्रोकॅरियोट्स हे काय असतात? नथिंग. प्रोकॅरियोट्स आर द ऑर्गॅनिझम्स विथ प्रिमिटिव्ह. वॉट इज मीन्ट बाय प्रिमिटिव्ह? PRIMITIVE. प्रिमिटिव्ह म्हणजे काय? व्हेरी सिम्पल सेल्स. ओके, दीज प्रोकॅरियोट्स आर द ऑर्गॅनिझम्स विच आर मेड अप ऑफ फ्रॉम प्रिमिटिव्ह सेल्स. ओके, हे कशापासून बनलेले असतात प्रोकॅरियोट्स? तर प्रिमिटिव्ह सेल म्हणजे व्हेरी सिम्पल सेल स्ट्रक्चर असतं यांचं. प्रोकॅरियोट्स जे ऑर्गॅनिझम्स असतात ना, त्यांचं जे स्ट्रक्चर असतं ते खूप सिम्पल असतं, व्हेरी सिम्पल स्ट्रक्चर. अँड युकॅरियोट्स आर द ऑर्गॅनिझम्स हॅविंग कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर. ओके, प्रोकॅरियोट्स म्हणजे काय असतात? द ऑर्गॅनिझम्स विथ व्हेरी कॉम्प्लेक्स सेल स्ट्रक्चर. त्यांचं जे सेल स्ट्रक्चर असतं ते खूप गुंतागुंतीचं असतं. ओके, आता आपण स्टडी करूया पुढे. मग प्रोकॅरियोट्स कॅन बी युनिसेल्युलर. ओके, प्रोकॅरियोट्स हे कोण असतात? युनिसेल्युलर. वॉट इज मीन्ट बाय युनिसेल्युलर? युनिसेल्युलर आर द ऑर्गॅनिझम्स विच हॅव सिंगल सेल. हे जे युनिसेल्युलर ऑर्गॅनिझम्स असतात ना, त्यांना फक्त एक आणि एकच सेल असतो. ओके, सिंगल सेलपासून ते तयार झालेले असतात. आणि या प्रकारचे जे क्लासिफाय केलेले ऑर्गॅनिझम्स असतात, त्यांचं किंगडम कोणतं असतं? तर मोनेरा. सो आर यू गेटिंग स्टुडंट्स? मोनेरा इज अ किंगडम विच कन्सिस्ट ऑफ ऑल प्रोकॅरियोट्स. मोनेरा किंगडममध्ये कोण येतं? तर सगळे प्रोकॅरियोट्स येतात, की ज्यांचं सेल स्ट्रक्चर, असे ऑर्गॅनिझम्स येतात की ज्यांचं सेल स्ट्रक्चर हे व्हेरी सिम्पल सेल स्ट्रक्चर असतं. ओके, अँड दे आर युनिसेल्युलर. सगळे हे जे ऑर्गॅनिझम्स असतात युनिसेल्युलर. ओके, सो इट कन्स्टिट्यूट मोनेरा किंगडम. ते मोनेरा किंगडममध्ये येतात. ओके, नाव हिअर युकॅरियोट्स. आता युकॅरियोट्स आर डिवायडेड इन टू, दीज आर कॉम्प्लेक्स सेल स्ट्रक्चर. ओके, यांचं सेल स्ट्रक्चर कॉम्प्लेक्स असतं. दे आर डिवायडेड अगेन इन टू 2 ग्रुप्स. ओके, 2 ग्रुप्समध्ये त्यांचं डिव्हिजन केलेलं आहे. वन इज युनिसेल्युलर. युनिसेल्युलर म्हणजे काय असतं?
तर सिंगल सेल असतं. ओके, द ऑर्गॅनिझम्स विथ ओनली वन सेल, दे आर मेड अप ऑफ ओनली वन सेल. म्हणजे जसं की आपण म्हणूया अमीबा आहे, अमीबा इज मेड अप ऑफ ओनली वन सेल. त्यानंतर आणखी एक्झाम्पल काय सांगता येईल, तर पॅरमिशियम. दीज आर द एक्झाम्पल्स ऑफ युनिसेल्युलर. आता मग हे सगळे जे युकॅरियोट्स, ओके, युकॅरियोट्स द ऑर्गॅनिझम्स विच आर युकॅरियोट्स अँड विथ युनिसेल्युलर सिंगल सेल, दे ऑल कॉन्स्टिट्यूट इन टू द विच किंगडम, दॅट इज किंगडम नोन ॲज प्रोटिस्टा. या किंगडमला काय म्हणायचं, प्रोटिस्टा. इट कन्सिस्ट ऑफ युकॅरियोट्स अँड युनिसेल्युलर. देन द नेक्स्ट ग्रुप, दॅट इज मल्टीसेल्युलर. युकॅरियोट्सचं सेकंड डिवाइड केलेला ग्रुप कोणता आहे, मल्टीसेल्युलर. सो मल्टीसेल्युलर कन्सिस्ट ऑफ हाऊ मेनी किंगडम, अगेन थ्री किंगडम. नंबर वन इज फंजाय. ओके, जे फर्स्ट किंगडम आहे तर ते कोणतं किंगडम आहे, तर इथे फंजाय आपण पाहूया. फंजाय आर द ऑर्गॅनिझम्स हॅव सेल वॉल प्रेझेंट इन टू देम. ओके, किंवा दे हॅव सेल वॉल, किंवा सेल वॉल प्रेझेंट. ओके, इन दिस ऑर्गॅनिझम सेल वॉल इज प्रेझेंट. आता तुम्ही फंजाय म्हणजे फंगस कधी पाहिलेलं असेल. फंगस हे कशावरती ग्रो होतं बरं, तर डेड प्लांट्स आणि ॲनिमल्स यांचे जे अवशेष आहेत, तर त्यांच्यावरती हे फंगस, म्हणजे त्यांना आपण सॅप्रोफाईट्स असं म्हणतो. म्हणजे हे जे फंजाय आहे, फंजाय हे काय असतं, सॅप्रोफायटिक ऑर्गॅनिझम्स असतात. की ते काय करतात, जे डेड झालेले प्लांट्स, ॲनिमल्स आहेत किंवा ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांच्यावरती हे ग्रो होत असतात. सो दे आर सॅप्रोफाईट्स. ओके, हिअर तुम्ही ते पाहाल, नंतर आपण पाहणारच आहोत. ओके, बट दीज ऑर्गॅनिझम्स कांट परफॉर्म फोटोसिंथेसिस. पण या फंगसमध्ये, फंजाय किंगडममध्ये जे येणारे सगळे ऑर्गॅनिझम्स आहेत, दे डू नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. ते काय परफॉर्म करत नाही, फोटोसिंथेसिस परफॉर्म करत नाही. व्हाय दे डू नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस? बिकॉज दे डू नॉट कंटेन क्लोरोफिल. कारण त्यांच्याकडे क्लोरोफिल, PHYLL. ओके, क्लोरोफिल नावाचा जो आपण काय म्हणूया पिगमेंट, जो ग्रीन कलर फॉर्म होतो ना प्लांट्समध्ये, तर तो क्लोरोफिल पिगमेंटमुळे होत असतो. तर तो इथे फंगसमध्ये, फंजयमध्ये नसतो. ओके, सो दिस फंगस डू नॉट परफॉर्म फोटोसिंथेसिस. आता त्याच्यानंतरचं पुढचं जे किंगडम आहे ते प्लांटी. ओके, प्लांटी म्हटलं की काय येतात, सगळे प्लांट्स येतात. ओके, सो दिस प्लांटी सेल वॉल प्रेझेंट. ओके, आता या प्लांट्समध्ये काय असतं, प्लांटी जो किंगडम आहे ना, त्याच्यामधले जे सगळे ऑर्गॅनिझम्स विच कन्स्टिट्यूट इन टू दिस प्लांटी किंगडम, दे हॅव ऑर सेल वॉल इज प्रेझेंट इन टू दिस ऑर्गॅनिझम्स अँड दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेसिस. स्टुडंट्स, वी नो दॅट प्लांट्स, देअर कलर लिव्स, द कलर ऑफ प्लांट्स लिव्स इज ग्रीन कलर. ओके, सो इट मीन्स दे कंटेन्स क्लोरोफिल. आता क्लोरोफिल आहे म्हणजेच प्लांट्सचं फूड आहे क्लोरोफिल. मग ते क्लोरोफिल कसं तयार होतं, किंवा जो पिगमेंट आहे तर तो कशासाठी यूजफुल असतो, तर फोटोसिंथेसिस जी प्रक्रिया आहे त्यामुळे. ओके, सो क्लोरोफिल इज प्रेझेंट, सो देअरफॉर फोटोसिंथेसिस टेक्स प्लेस इन टू दिस प्लांटी किंगडम. अँड लास्ट किंगडम इज ॲनिमॅलिया. ॲनिमालियामध्ये काय आहे, नो सेल वॉल. दिस किंगडम फाईव्ह ॲनिमॅलिया विच डू नॉट कंटेन सेल वॉल. त्यांना बाहेरचं जे सेलचं आवरण आपण म्हणूया ते नसतं. ओके, मग फंजायकडे असतं सेल वॉल, प्लांटीमध्ये सुद्धा सेल वॉल असतं, बट ॲनिमालिया डू नॉट कंटेन सेल वॉल. ओके, तर हे सगळं जे ऑर्गॅनिझम्सचं क्लासिफिकेशन आहे हे कशाच्या बेसिसवरती केलं होतं, तर सम सिमिलॅरिटीज अँड डिससिमिलॅरिटीज, म्हणजे काही सारखेपणा किंवा काही वेगळेपणा यांच्या बेसिसवरती हे क्लासिफिकेशन केलेलं आहे. अँड इट इज व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्हाला असं जर विचारलं, विच आर द फाईव्ह किंगडम्स गिवन बाय विटाकर, तर तुम्ही काय सांगणार, द फाईव्ह किंगडम्स गिवन बाय विटाकर आर मोनेरा, प्रोटिस्टा, फंजाय, प्लांटी अँड ॲनिमॅलिया. ओके, सो दीज आर नाव ऑल दीज क्लासिफिकेशन विटाकर हॅज डन बाय फॉलोईंग सम क्रायटेरिया. तर हे जे क्लासिफिकेशन आहे ना, हे कशाच्या बेसिसवरती केलं, काही क्रायटेरियाच्या बेसिसवरती, म्हणजे काही पॉईंट्स त्यांनी ठरवून घेतलेले होते त्याच्या बेसिसवरती. सो द व्हेरी फर्स्ट क्रायटेरिया इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. ओके, इन दिस चार्ट, इन दिस फ्लो चार्ट वी हॅव स्टडीड. ओके, फ्लो चार्टमध्ये आपण पाहिलेलं आहे, तर कॉम्प्लेक्सिटी ऑफ सेल स्ट्रक्चर. ओके, इन दिस विच पॉईंट्स टू बी कन्सिडर, ही हॅज कन्सिडर दॅट इज प्रोकॅरियोटिक अँड युकॅरियोटिक. जस्ट वी हॅव स्टडीड दॅट इज प्रोकॅरियोटिक आर द ऑर्गॅनिझम्स विच कंटेन्स व्हेरी सिम्पल सेल स्ट्रक्चर, दे आर प्रिमिटिव सेल्स. ओके, अँड युकॅरियोटिक ऑर्गॅनिझम्स विच हॅव कॉम्प्लेक्स स्ट्रक्चर ऑफ सेल्स. देन सेकंड क्रायटेरिया इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स. वॉट इज कॉम्प्लेक्सिटी ऑफ ऑर्गॅनिझम्स?
organism may be unicellular or multicellular. And third point is, he considered the third criteria, that is mode of nutrition. What is the mode of nutrition? Plants can be autotrophic. Okay, if they are autotrophic, they can perform photosynthesis. Plants एक काय असतात, autotrophic असतात, म्हणजेच ते स्वतःचं अन्न स्वतः तयार करतात, स्वयंपोषी. तुम्ही हे डिफिकल्ट वर्ड्समध्ये लिहिलेलं आहे, मी तुम्हाला PDF पाठवलेली आहे त्याच्यामध्ये. ऑटोट्रॉफिक इज द काय म्हणतो आपण त्याला, स्वयंपोषी, म्हणजे स्वतःचं फूड ओके स्वतः तयार करणारे. ओके, सो प्लांट्स कॅन मेक देअर ओन फूड इट देमसेल्स. ओके, सो दे आर ऑटोट्रॉफिक. प्लांट्स हे ऑटोट्रॉफिक असतात अँड दे कॅन परफॉर्म फोटोसिंथेटिक. ओके, दे आर फोटोसिंथेटिक. देन फंजाय, आता खाली त्याच्या थर्ड पॉईंटमध्येच फंजाय दिलेलं आहे. फंजाय आर सॅप्रोफायटिक, मीन्स दे लिव ऑन द रिमेन्स ऑफ डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स, ऑर दे जस्ट ग्रो ऑन द डेड ऑर्गॅनिझम्स. ओके, दे ॲब्सॉर्ब न्यूट्रिशन फ्रॉम द डेड प्लांट्स अँड ॲनिमल्स. इट मीन्स दे ॲब्सॉर्ब फ्रॉम डेड ऑर्गॅनिझम्स, म्हणजे त्यांचं जे न्यूट्रिशन आहे ना, सॅप्रोफायटिक फंजाय हे सॅप्रोफायटिक आहेत, म्हणजे ते कशावरती ग्रो होतात, तर जे डेड प्लांट्स आहेत, डेड ॲनिमल्स आहेत, किंवा आपण म्हणूया डेड ऑर्गॅनिझम्स आहेत, त्यांचं जे न्यूट्रिशन आहे ते स्वतः हे जे फंजाय आहे ते ॲब्सॉर्ब करून घेतात. ओके, अँड ॲनिमल्स, थर्ड क्रायटेरियामधलाच नेक्स्ट आहे ॲनिमल्स. ओके, ॲनिमल्स आर हेटरोट्रॉफिक. ॲनिमल्स हे काय असतात, तर ते हेटरोट्रॉफिक असतात अँड इनजेस्टिव. ते हेटरोट्रॉफिक असतात. हेटरोट्रॉफिक म्हणजे की जे आपल्या फूडसाठी दुसऱ्यावरती अवलंबून असतात, दे आर डिपेंडेंट फॉर देअर फूड ऑन द अदर्स. ओके, देन फोर्थ क्रायटेरिया इज लाईफ स्टाईल. प्लांट्स आर प्रोड्युसर्स, ॲनिमल्स आर कन्झ्युमर्स अँड फंजाय आर डिकम्पोजर्स. प्लांट्स हे प्रोड्युसर्स असतात, मीन्स दे कॅन प्रिपेअर देअर ओन फूड. ॲनिमल्स आर कन्झ्युमर्स बिकॉज दे लिव फॉर देअर फूड ऑन द अदर्स. ओके, अँड फंजाय आर द डिकम्पोजर्स, म्हणजे ते कुजवण्याचं काम करतात. फंगस हे काय असतात, डिकम्पोजर्स असतात, विघटन करण्याचं ते काम करतात. डिकम्पोजिशन म्हणजे काय, विघटन. हो, ओके, कुजवण्याची प्रक्रिया ते करतात. ओके, अँड लास्ट फिफ्थ क्रायटेरिया इज फायलोजेनेटिक रिलेशनशिप, दॅट इज प्रोकॅरियोटिक टू युकॅरियोटिक, युनिसेल्युलर टू मल्टीसेल्युलर. सो इन दिस वे स्टुडंट्स वी हॅव स्टडीड द क्लासिफिकेशन ऑफ ऑर्गॅनिझम्स, लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स गिवन बाय विटाकर इन टू द फाईव्ह डिफरंट किंगडम्स. ओके, थँक्यू स्टुडंट्स.